नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आपल्या मिस्टर अँड मिसेस फौजी वर्ल्डमध्ये खूप 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 स्वागत आहे. शॉपिंगचा व्लॉग तर नक्कीच पाहिला असेल. शॉपिंग ही बाहेर फिरायला जाण्यासाठीच केली होती, तर ॲक्च्युली आज फौजी भाग खरोखर बाहेर घेऊन चालले आहेत. आमच्या सगळ्यांना चालले, दिदी आहे, प्रदी म्हणे, म्हणजे आम्ही सगळेच जण चाललेलो आहे. तर बघूयात कुठे घेऊन जात आहेत, किंवा अजून काय स्पेशल दाखवतात, किंवा आजचा दिवस आपला फौजींसोबतचा कसा जातो ते नक्की बघा. आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर आता जास्त वेळ ना घालवता सरळ जाऊया. तिकडे घेऊन जात आहे. आणि आत्ता मी एवढा लेट निघालेलो आहे आणि आत्ता सध्या थोडंसं थांबलेलो आहे. ॲक्च्युली गाडी स्टार्ट केल्यानंतर समजलं लोणावळा चाललेलो आहे. मी लोणावळ्याला गेली नाही, म्हणजे गेली आहे पण असं एवढं व्यवस्थित बघितलं नाही. तर बघूयात लोणावळ्यात काय काय किंवा कुठे कुठे गोष्ट पाहायला भेटतात. आमची पुन्हा एकदा स्ट्रीट शॉपिंग चाललेली आहे गॉगलची. मी सुद्धा एक गॉगल घेते किंवा कॅप घेते. इकडं दोन गाड्यांवर असं चाललेलो आहे. खूप गाड्यांचा आवाज येत असेल, हवेचा आवाज येत असेल, पण मी एवढी परफेक्ट ब्लॉगर नाही आहे. एडिटिंग पण मला जास्त जमत नाही, त्यामुळे थोडं कमी जास्त होत असेल तर ॲडजस्ट करून घ्या. आणि मी पण आता गॉगल चॉईस करते. गॉगल चॉईस केल्यानंतर मी कसं गॉगल चॉईस केलं आहे ते सुद्धा दाखवते. तर बघू शकता तिथं गॉगल घेतलं नाही, त्यानंतर चार पाच ठिकाणी गेलो ह्यांच्या मार्केटिंगमुळं. तिथला खूप फ्रेम आवडली होती पण ती भेटली नाही. पण फायनली आमच्या ठिकाणी भेटली आहे. पण कॅप पण भेटली आहे, ती पिंक कलरची घेतली आहे. जाता जाता एवढी खरेदी केली आहे. ते दोघं पुढे गेले आता ते भेटतील पुढे जाऊन. फायनली फुशी डॅमवर पोहोचलेलो आहे. गाडी पार्क केली आहे. लोणावळ्यामध्ये इन झालोय. 2 वाजलेत, एवढा वेळ झाला यायला. गॉगलमुळे थोडासा उशीर झाला आहे. ह्या प्रत्येकांची वेगवेगळी चॉईस. आता जाऊयात बघूयात. दुशी डॅम पाहून झाला. आता सरळ जाऊया दुसऱ्या पॉइंटवर. जायची तयारी चालू झाली. Let's go guys.
मेन गेट वर आलेलो आहे. आज जाऊयात. तिकीट चेकिंग चाललेली आहे. आल्यानंतर पूर्ण राईट साईडला आलोय. काही जरी लिहिलंय पण आपल्याला नाही समजणार ते नक्की काय. पाण्यात कशा जात आणि इकडे खाली स्टोरेज आहे म्हणजे इथं पाणी आहे खाली. त्याचा डेफिनेट किती असणार आहे ते ऍक्च्युली तर आपण सांगू शकत नाही. एवढ्या उंचीवर पाणी ऑटोमॅटिक स्टोअर होणं पावसाचं पाणी असणार. खालचा व्ह्यू पण पाहू शकता. एवढा उन्हाळा आहे तरी बऱ्यापैकी ग्रीनरी आहे. पूर्णपणे ही बौद्ध लेणी आहे. किती टोटल हे 10 ते 12 दरम्यान असतील कारण आतमध्ये पण आहेत त्यामुळे एक्झॅक्ट सांगू शकत नाही. इकडे पण कंटिन्युअली चालू आहे म्हणजे खूप जुन्या आहेत. हा पूर्णपणे दगडापासून बनवलेला आहे पण त्याची डिझाईन्स वगैरे पाहण्यासारखी आहे. छोट्या छोट्या गुफा आहेत आणि ती समोर दिसतीये ना त्या अशा बऱ्यापैकी त्या एक छोट्या रूम सारखंच आहेत. भरपूर आहेत ह्या ठिकाणी. सुंदर प्लेस आहे. खाली पण बघूयात काय. हळूच उतरायला लागेल. मी उतरते ते शॅडो मध्ये दिसतय. बघूयात आतमध्ये काय. छान रूम आहे. छोटीशीच असल आता एवढं आपलं बाथरूम असत. एवढी रूम आहे. मस्त बनवली डिझाईन वगैरे आहे. पाहू शकता. बघू शकता म्हणजे आता जे कन्स्ट्रक्शन आहेत ऑब्विसली हे पाहूनच केले असणार. मस्त स्टेप्स वगैरे पण आहेत. इनडोअर म्हणजे त्यांचा डोअर पण छान आहे. अरे एक प्रकारे बेडरूमच दिसते. मस्त म्हणजे एवढं गरमीत पण इथं गारवा जाणवतोय. कोरीव काम केलेलं आहे. एकदम सुंदर आहे. म्हणजे हे दगडाच्या याच्यावर कोरीव काम करणं नॉट जोक. इकडे पण बघू शकता. इकडे पण बघू शकता. आणि आतमध्ये पण आहे लॉक आहे ऍक्च्युली. पण आतमध्ये पण काहीतरी सुंदरच असणार आहे. रूम आहे मोठी दिसत असेल. साधूंची तपश्चर्या करण्यासाठीची. त्यानंतर इकडे दोन्ही साईडला कोरीव काम केलेले आहे पूर्ण. आणि इकडे आतमध्ये पण एक छोटीशी ऍक्च्युली रूम नाही बोलायला आहे ना पण त्याच्या ह्याच्यामध्ये आपण रूम करू शकतो. वर पण बघू शकता. ही डिझाईन करणं मला तर वाटतंय आत्ताच्या लोकांना पण पॉसिबल नाहीये. एवढी सुंदर डिझाईन केलेली आहे. बसण्यासाठी पण केलेलं आहे. सगळं पूर्ण दगडाच आहे. आणि इकडे पण सेम तसंच आहे.
आपल्या घरात देवळी असती म्हणजे पूर्वीची असायची सेम पॅटर्न मध्ये जिथं जिथं अशा छोट्या छोट्या रूम आहेत ते बघू शकता तिथं तिथं सेम म्हणजे इथं सेम तसंच आहे खूप छान आहे ही मेन लेणी आहे खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर कन्स्ट्रक्शन आहे तिकडे पण बघू शकता स्टेप्स वगैरे आहेत आता आपण फ्रंटली आतमध्ये जाऊयात ते गेले ते पाहू शकता हे नक्की एक्झॅक्ट काय आहे ते नाही माहिती मला पण असं भरपूर ठिकाणी आहेत वर पाहू शकता कोणाला हिस्टॉरिकल प्लेसेसची आवड असेल आणि नियरेस्ट जर लेणी पाहायची असेल तर ही आपली लोणावळा ही भाजी लेणी खूप सुंदर आहे पाहू शकता या लेणीच्या लेफ्ट साईडलाच इथं कुंपण घातले म्हणजे आतमध्ये जाऊ शकत नाही आपण पण जवळून जाऊ बघू शकतो एकदम भारी लोकेशन पण बघू शकता लेफ्ट साईडला पायऱ्या आहेत वर पण लेणीच आहे अशा प्रकारे बऱ्यापैकी पूर्णपणे फिरलेलो आहे 5:30 वाजले आणि आता घरी जायचा टायमिंग झालेला आहे तर आमची आजची ट्रिप कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्लॉग कसा हवा आहे किंवा फौजींकडून कोणत्या गोष्टीची उत्तरं हवेत ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा कारण खूप साऱ्या कमेंट होत्या फौजींकडून व्लॉगची अपेक्षा आहे तर तुम्ही कमेंट करा नेक्स्ट व्लॉग कदाचित फौजी करतील तशी ते तयारी पण करतायत त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करू शकता आणि आमची शॉर्ट बट स्मॉल बट एकदम स्वीट ट्रिप होती खूप छान वाटलं तर तिथं पण छान वाटलं लोणावळ्यामध्ये एकदम ग्रीनरी होती आणि हे तर हिस्टॉरिकल म्हणजे एक प्राऊडचीच गोष्ट आहे आणि ती ऑबियसली इथं आलं की आपल्याला तो प्राऊड फील होणारच हा खूप 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 सुंदर ब्लॉग होता म्हणजे माझ्यासाठी तरी आणि एन्व्हायरमेंट पण खूप सुंदर होतं आणि हाचा ब्लॉग कसा वाटला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच प्रेम करा धन्यवाद.